आज दिवसभरातल्या मोठ्या घडामोडीवर आपली नजर आहे. ही बातमी आहे गृहमंत्री अनिल देशमुखांसंदर्भातली. गृहमंत्री पदाचा ते राजीनामा देतात का याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडलेली आहे आणि अजित पवार मंत्रालयाकडे निघालेले आहेत अशी माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीच अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होते. अनिल देशमुखांविरोधातील अनेक याचिका निकाली काढतानाच देशमुखांची प्राथमिक चौकशी सीबीआयनं करावी असं कोर्ट म्हणतंय. मग विरोधकांनी अशी मागणी केली आहे की जर देशमुखांची सीबीआय चौकशी करावी असं कोर्टानं म्हटलं असेल तर ते पदावर असताना चौकशी होणार कशी, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. आपण या सगळ्या संदर्भात बोलूया आमचे मुंबईत दोन प्रतिनिधी ज्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत. विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि उदय जाधव आपल्या सोबत आहेत. विवेक आणि उदय आपल्या दोघांचंही स्वागत. आज दिवसभर अर्थातच महत्वाचा दिवस आहे. तुम्ही सगळे फील्डवर आहात, त्यांच्यासाठी सुद्धा धावपळीचा दिवस आहे. विवेक, सुरुवातीला आपण काय सांगाल, विरोधकांनी आता ही मागणी लावून धरली आहे की जर कोर्ट म्हणत असेल सीबीआयनं चौकशी अनिल देशमुखांची करावी तर ते पदावर असताना चौकशी कशी होणार आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. सुवर्णा, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की सीबीआयनं या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करावी आणि त्याचा अहवाल 15 दिवसांमध्ये दिला पाहिजे. यापूर्वी जेव्हा लेटर बॉम्ब परमवीर सिंग यांनी फोडला होता, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यात आरोप केला होता की गृहमंत्री अनिल देशमुख हे API सचिन वाझे यांच्याकडे महिन्याला 100 कोटी रुपये मागत होते, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा बचाव केला गेला होता की हे फक्त एक पत्र अधिकाऱ्याचं आहे, त्यात कुठलं तथ्य नाही आहे, त्याला कुठला आधार नाही आहे आणि त्यामुळे त्यावेळेस ती वेळ मारून नेण्यात आली होती. एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा त्यावेळेस तात्पुरता बचाव केला होता. मात्र आता गोष्ट ही न्यायालयाची आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं यापूर्वी सीबीआयला राज्यात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे असा नियम केलेला आहे. मात्र सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट अशा प्रकारचे निर्देश हे देऊ शकतात सीबीआयला की त्यांनी एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी केली पाहिजे आणि हीच मागणी 5 याचिकांमध्ये करण्यात आलेली होती. आज मुंबई हायकोर्टानं आता या बाबतीतल्या सगळ्या याचिका निकाली काढलेल्या आहेत आणि प्रायमरी प्रिलिमिनरी इन्क्वायरी सीबीआयनं केली गेली पाहिजे हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच देशमुख यांची खऱ्या अर्थानं अडचण झालेली आहे. आतापर्यंत परमवीर सिंग यांचं पत्र होतं ते देखील अर्थात गंभीर होतं कारण ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते, पण त्यांची बदली केल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं असं म्हणून एक राजकीय आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि राज्य सरकारतर्फे झाला होता. आता मात्र मुंबई हायकोर्टनं आदेश दिल्यानंतर असा कुठलाही फारसा बचाव हा आता राज्य सरकारला करता येणार नाही ना राष्ट्रवादी काँग्रेसला करता येणार नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे, अशी जोरदार चर्चा सध्या मुंबईमध्ये आहे की अनिल देशमुख यांना अखेरीस राजीनामा द्यावा लागेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रपती. विवेक, आणि या राजीनाम्या संदर्भातच उदय यांच्याशी आपण बोलूया. उदय, आज संध्याकाळी राजीनामा देतील अनिल देशमुख असं कळत आहे, काय सांगाल अधिक? सुवर्णा, जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख त्यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ते आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब गृहमंत्र्यांवरती टाकला होता त्याचे गंभीर स्वरूपातले परिणाम आता दिसू लागलेले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची खुर्ची आता जाणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. त्यांच्या जागी नवीन गृहमंत्री म्हणून कोणाची नेमणूक होत आहे याबद्दल देखील आता चर्चा सुरू झालेली आहे, मात्र तो भाग नंतरचा आहे. मात्र सध्या तरी जी काय अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. या अर्थी त्यांची सीबीआयची चौकशी लावण्यात आलेली आहे. एखादी केंद्रीय तपास यंत्रणा किंवा राज्यातली तपास यंत्रणा असेल ती जर एखाद्या मंत्र्याची चौकशी करत असेल तर तो मंत्री त्या मंत्रिपदावरती राहता कामा नये, नैतिकतेच्या मुद्द्यांवरती महाविकास आघाडीच्या प्रतिमेवरती देखील सरकारच्या प्रतिमेवरती देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं महाविकास आघाडीमधून देखील एक मोठा दबाव जो आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती टाकण्यात येतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या संदर्भात काय निर्णय घेत आहेत, गृहमंत्री स्वतः काय निर्णय घेत आहेत हे आता पाहावं लागणार आहे. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नक्की उदय, असेच सोबत राहा. आपण आपल्या प्रेक्षकांना ही माहिती सांगूया. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता अत्यंत महत्वाची बातमी सांगत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत अनिल देशमुख आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
अनेक याचिका निकाली काढताना देशमुखांची प्राथमिक चौकशी सीबीआयनं करावी असं कोर्टानं म्हटलं आणि त्यानंतर मात्र ते स्वतः पदावर असताना चौकशी होणार कशी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आणि आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हा दबाव वाढतो आहे की अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा. आज दिवसभर बैठकांचं सत्र चालेल. राजकीय घडामोडींना वेग आलेला बघायला मिळतोय आणि आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी काही क्षणापूर्वी हे स्पष्ट केलंय की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज अनिल देशमुख आपला राजीनामा देऊ शकतात. उदय, राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एका बाजूला विरोधकांचा दबाव वाढतोय, दुसरीकडे कोर्टानं जे म्हटलंय की प्राथमिक चौकशी सीबीआयनं करावी आणि महाविकास आघाडीमधनं सुद्धा वाढता दबाव, त्यामुळे कोरोनाशी लढत असतानाच महाविकास आघाडीला खिंडार पडत चाललेलं आहे. आधी एक मंत्री गेला, आता अजून एका मंत्र्याचा राजीनामा आज दिवसभरात कदाचित द्यावा लागू शकतो किंवा महाविकास आघाडीला घ्यावा लागू शकतो. सुवर्ण, अगदी बरोबर आहे. याआधी महाविकास आघाडीचे आणखीन एक मंत्री म्हणजे शिवसेनेचे मंत्री वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यावरती ज्या प्रकारे विरोधी पक्ष भाजपने आक्रमकपणे आरोप केले होते त्या आरोपांमुळे अखेर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती भाजपने आक्रमकपणे टार्गेट केलेलं आहे, लक्ष केलेलं आहे. त्यांच्याबद्दलचे अनेक जे काही आरोप आहेत त्याबद्दल त्यांनी आक्रमकपणे बाजू मांडलेली आहे. त्यामुळे आता अखेर गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ते अधिकृतपणे कधी प्रत्यक्षात राजीनामा देतात हे आता पाहावं लागणार आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख काही क्षण थांबून फक्त तुला विचारते, शरद पवारांची यामध्ये भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे, त्याविषयी थोडक्यात काय सांगशील? अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षातला जर एखादा मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर अंतिम शब्द, अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच असणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या मंत्रिपदावर राहायचं की नाही राहायचं हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच घेणार आहेत. शरद पवारांनी देखील या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बातचीत केल्याचं माहिती मिळते आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख काय निर्णय घेत आहेत, ज्या सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील खूप मोठी हालचाल आता सुरू झालेली या संदर्भात. महाविकास आघाडीचा पक्षांतर्गतला दबाव आणि त्याचबरोबर आता गृहमंत्री अनिल देशमुख हे नैतिक जबाबदारी घेऊन स्वतःच्या मंत्रिपदाचा म्हणजे गृहमंत्रीपदाचा राजीनामा कोणत्या क्षणी देत आहेत हे आता बघायचं नक्की. आणि त्यावर आपली नजर असेलच. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमत अशा सगळ्या घडामोडीच्या दिवसभरात घडत आहेत त्याचे अपडेट आपल्या